लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। शेगाव येथील हॉटेल गौरव बार अँड रेस्टॉरंटवर विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्या पथकाने सुरू असलेल्या जुगारावर रात्रीच्या सुमारास धाड टाकली। या कारवाईत 81 आरोपीसह 17 लाख रोख 59 मोटरसायकल आणि 181 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईत 2,70,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जुगार अड्ड्यावर छापा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। ही कारवाई अमरावती येथील पोलीस महासंचालकाच्या पथकाने केली असून या कारवाईत 29 अधिकारी कर्मचारी सहभागी घेतला होता। या पथकाने सकाळपासून हॉटेलवर पाळत ठेवली होती। रात्रीच्या सुमारास या जेम्बो पोलीस पथकाने छापा टाकून कार्यवाही केली। पुढील तपास पोलीस महासंचालक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे। आज माननीय स्पेशल आय जी सर जयंत नाईकनवरे यांनी मला आदेश दिला की शेगावमध्ये या ठिकाणी काही असे अवैध धंदे सुरू आहे का याची एकदा पडताळणी करा आणि जर असल्यास तर तिथे कारवाई करा। त्यांच्या आदेशानुसार आम्ही GPSचे कॉर्डिनेट्स फॉलो करून इथपर्यंत आलेलो आहोत। तर इथे आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इथे मोठ्या प्रमाणावर जुगाराचा एक अड्डा सुरू आहे। त्यासाठी आम्ही सरांना अजून मॅनपॉवरची मागणी केली तर सरांनी त्यांच्या अत्तरेतील काही अजून पोलीस यंत्रणा पाठवली आणि 13-14 जणांनी मिळून आम्ही इथे एक रेड केली आणि त्यामध्ये 80 आरोपी अटक झालेले आहेत। 39 मोटरसायकल आणि 7 फोर व्हीलर आणि त्याशिवाय अंदाजे 7 लाखाचा किमती कॅश मुद्देमाल मिळालेला आहे। तर अशी इथे कारवाई झालेली आहे। आता पंचनामा वगैरे करणं सुरू आहे, त्यानुसार फिर्याद दिली जाईल आणि प्रोसिजरली जी काही असेल कारवाई ती केली जाईल। सर, ह्या कारवाईमध्ये या ठिकाणी ज्यांच्याकडे काही पैसे बाकी राहत होते त्यांच्या काही मोटरसायकली आणि मोबाईल हिसकावून घ्यायचे असं काही प्रकार या ठिकाणी लक्षात आलेले आहेत का? काही प्रथमदर्शनी असं दिसत आहे की हे जे क्लब चालवत होते लोक, तर जे लोक जुगारात पैसे हरत होते तर त्यांचे मोबाईल किंवा त्यांच्या 2-व्हीलर जप्त करून त्या इथे गहाण किंवा जप्त करून ठेवत होते, त्या पण आपण या ठिकाणी जप्त करत आहोत। सर, या क्लबचं नाव काय किंवा याचं ओनर कोण आहे, राजकीय आहे? नाही, या क्लबचं नाव गौरव बार अँड रेस्टॉरंट आहे, जळगाव जामोद रोडवर आहे। ओनरचं नाव वगैरे आम्ही आता तेच व्हेरीफाय करत आहोत, राजकीय वगैरे ह्याच्याबद्दल आम्हाला सांगणं आत्ता शक्य होणार। एकूणसाहेब किती मुद्देमाल जप्त झालेला आहे आतापर्यंतच्या कारवाईमध्ये टोटल? अंदाजे 7 लाखाचा कॅश मुद्देमाल आहे, 39 टू व्हीलर आहेत, 7 फोर व्हीलर्स आहेत आणि अंदाजे 119 मोबाईल आहेत। 119 मोबाईल। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रमोद मिश्रा, बुलढाणा। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।